नमस्कार, मी जितेंद्र कोतवाल। लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून यात पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोरप्पा पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत आमदारकीची हॅट्रिक साधली आहे। या मतदारसंघात यंदा मोठी चुरस निर्माण झालेली असताना देखील त्यांनी आपला विजय साकारण्याची बाब लक्षणीय मानली जात आहे। येथे आमदार पाटील यांना त्यांची चुलत बहीण वैशालीताई सूर्यवंशी यांनी मोठे आव्हान उभे केले होते। यासोबत गेल्या वेळेस निसट्टा पराभव झालेले अमोल शिंदे यांनी देखील यंदा मैदानात उडी घेतली होती। माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील अपक्ष म्हणून जनतेचा कौल मागितला, तर प्रतापराव हरी पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। निवडणुकीच्या काळात येथून सर्व उमेदवारांनी एकमेकांवर आरोप केले होते, तसेच येथे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा वाटप झाल्याची चर्चा देखील रंगली होती। यामुळे पाचोऱ्यातून नेमका कोणाचा विजय होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले होते। आज लागलेल्या निकालातून मात्र आमदार किशोर पाटील यांनी आपल्या विरोधकांना धुडीस मिळवत लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे। पाचोरा मतदारसंघातून पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमातून आमदारकीची हॅट्रिक साधण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे। अर्थात त्यांना आता मंत्रिपद मिळणार का याबाबत देखील सर्वांना उत्सुकता लागली आहे।